तिकडे बुलढाण्यात जळगाव जामो तालुक्यातील खेरडा इथं अपंग महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. रितेश गजानन देशमुख असं त्या नराधमाचं नाव आहे. नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना सामाजिक संघटनांमार्फत निवेदन सादर करण्यात आलं आहे. आणि आज आमच्या अपंग महिलेवर हे घटना घडली. या महिलेला न्याय मिळावा आमची आज निवेदन देण्याच्या माध्यमातून एकच मागणी आहे की या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर पेटून उठू. खेरडा येथे झालेली ही घटना अतिशय समाज मानवाला काळीमा फासणारी आहे आणि सर्वांना आम्हाला शर्मणी मान खाली घालण्यासारखी आहे. देशात ह्या घटना अनेक ठिकाणी घडल्या, उन्नाव असो, कठुआ असो किंवा हैदराबाद असो, पण तरीही या नराधमांची हिंमत कशी होते याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटते. आणि यासाठी शासनाने आणि प्रशासनाने अतिशय कठोर भूमिका घेऊन या आरोपींना अतिशय कठोर शिक्षा द्यावी.